नवीन अपडेट्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा. नमस्कार, स्टिचिंग विथ सुरेखामध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण ब्लाऊजच्या पाठीमागे डिझाईन दाखवणार आहे. हा गोल गळा झोप मी पूर्ण रेडी करून घेतला. त्याच्यासाठी हा मागे डिझाईन आपली जे कमरेचा भाग निघतो तो आहे 24, तर 2 इंच कमी म्हणजे 22 आणि त्याचा अर्धा 11 येणार. आणि ह्या साईडला आपण 3.5 इंच आणि इकडे 5.5 इंच घेऊन असा हा आपण सेप द्यायचा. आणि त्याच्यासाठी अस्तर कट करून घ्यायचा त्याच मापाचा, थोडासा 1 इंच कमी अस्तर कट करायचा. तो अस्तर मी जोडून घेतला. आता जोडून घेऊन इथं कट मारले पूर्ण ह्याला. हा आता अस्तर आपण असं करून घ्यायचं पूर्ण व्यवस्थित. आणि हा जो बॉर्डर आहे तो ह्याच्यावरती अस्तरच्या वरती ठेवून आपण शिलाई मारून घेतो पूर्ण. हे पण जे अस्तर लावले ते फोल्ड केले आणि खालून 1 इंच फोल्ड केलं, तर हे आपलं असं तयार होतं पॅटर्न पाठीमागचा. हा जो गोलगळा आहे ब्लाऊजला ह्याला मागे टक्स नाही घ्यायचं आहे. हे जरा डिझाईन करायचं असेल तर नॉर्मल सिम्पल गोलगळा आतून पॅकिंग केले, हे सगळं सोडून घेतले. आणि हा भाग फक्त ह्याच्यावरती असा ठेवायचा आणि इथून आपण शिलाई मारून घ्यायची. त्याला पाप शिलाई मारायची. ही आपली एक शिलाई मारून झाली. आता दुसरी परत त्याच्यावरती शिलाई जे 1 इंचावरती तिथं मारणार आहे. आपण पूर्ण डबल शिलाई मारले तर आपली खालची बाजू लावून झाली. आता ह्या बाजूला आपण जास्त व्यवस्थित घेऊन ही वाली अशी लेस त्याच्यावरती वरच्या बाजूला आणि शिलाई करत राहायचं. हा जो आपला ह्याच टोकावरती ठेवायचा, बाहेरच्या बाजूला नाही लेसायला पाहिजे, हे लक्ष द्यायचंय. ही आपल्या वरच्या बाजूला पूर्ण लेस लावून शिलाई मारून झाले. जसं आहे तसेच ही आपली लेस मोडत जायची. लेसला खेचायचं नाही किंवा ब्लाऊज पण खेचायचं नाही. आता मी खालच्या बाजूने तसंच सेम शिलाई मारते. ही आपली पाठीमागची डिझाईन तयार आहे. तुम्ही बघू शकता किती छान आणि सुंदर दिसते आणि सिम्पल आहे. हा राऊंड गळ्याच्या खाली येणारा डिझाईन आहे. मी तुम्हाला जे जितका ब्लाऊज शिवला ते पण दाखवते. हा पुढचा फ्रंटचा भाग आहे. हा 4 टक्सवाला ब्लाऊज आहे. अजून स्लीव लावायचे. हा असा डिझाईन दिसतो तयार झाल्यानंतर. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक बटनला क्लिक करायला विसरू नका. तसंच चॅनलला सबस्क्राईब करायलाही विसरू नका. तुमचे जे काही सूचना व शंका असतील तुम्ही खाली कमेंट सेक्शनमध्ये आम्हाला सांगू शकता. आपण परत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.